कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या भाषेत बोलत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खाऊन खाऊन 50 खोके एकदम ओके माजलेत बोके या सरकारचं करायचं काय खाली डोके वरती पाय अशा घोषणा करत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी पुढील 24 तासात भाजप व शिंदे सरकारने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तसेच महाराष्ट्रात व मंत्रालय येथे कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष सुषमा शिंदे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंकित जाधव शरद बँकेचे संचालक अजय घुले रमेश खिलारी उषाताई कानडे अरुणाताई थोरात क्रांतीताई गाढवे यांसह पक्षाचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.